रोगापेक्षा औषध भयंकर असं एक विधान माझ्या वाचनामध्ये आलं आणि ते म्हणजे पाहिलं आम्ही सगळ्यांनी आपण पाहिलं आणि ते म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी असं एक विधान केलं की गृहमंत्र्यांना सर्व महाराष्ट्रातल्या महिलांनी बांगड्या पाठवा. आम्ही बांगड्या घालतो याचा अर्थ महिला पोलीस सैन्यातल्या महिला लोकसभेच्या अध्यक्षा असतील मीरा कुमार किंवा झाशीची राणी हे कमी प्रतीचे आहेत आणि गृहमंत्री बांगड्या घालणारा माणूस असं राज ठाकरेंना म्हणायचं का मला कळत नाहीये. राज ठाकरेंची भावना मला योग्य वाटली, त्यांना जे म्हणायचे ते योग्य वाटले, पण तेही एका पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये वाढलेले संस्कारित झालेले पुरुष आहेत, त्यामुळे ती त्यांची रिॲक्शन असणार. बांगड्यांचा अर्थ बांगड्या भरा याचा अर्थ काय, की बांगड्या भरा म्हणजे स्त्रिया व्हा, आणि स्त्रिया व्हा याचा अर्थ आपल्याकडे नकळत पुरुष सत्ताक व्यवस्थेत दुबळं व्हा असं म्हणण्यासाठी घेतला जातो. आजच्या तारखेला जिथे कॉन्स्टिट्यूशन पासून सर्व पातळीवरती आम्ही स्त्रिया सक्षम आहोत असं आम्ही म्हणतो आणि बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर आमची रिपोर्टर महिला ही जसलोकसारख्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊन ती सगळी माहिती देते आणि ती एका बाजूला तिच्या हेल्थसाठी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला ती जिवंत राहून ह्या सगळ्यासाठी उभी राहते, तर आम्ही कुठेही दुर्बळ नाही आहोत. त्यामुळे बांगड्या भरणाऱ्या आम्ही बायका दुर्बळ आहोत असा चुकीचा मेसेज येतातून जाईल. त्यामुळे बांगड्या आणि स्त्रियांच्याशी स्त्रिया म्हणून असणाऱ्या त्या सगळ्या प्रतीकांना या पद्धतीने पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये वापरणं चुकीचं आहे. त्यांच्या भावनेचा मी आदर करते, पण त्यांनी वापरलेलं प्रतीक हे स्त्रियांचा इन्सल्ट करणार आहे आणि कृपा करून त्यांनी त्या पद्धतीने करू नये अशी मी त्यांना विनंती करते. झी 24 तास एक पाऊल पुढे.